ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पोलीस अभिलेखावरील 4 इसमांना केले कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार. पोलीस ठाणे स्तरावर गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी करून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई करणे आवश्यक असणाऱ्या समाजकंटकांची यादी तयार केलेली आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील 2 तर इचलकरंजी येथील 2 जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली. अविनाश अशोक माने वय 29 राहणार सोमवार पेठ कोल्हापूर, 1 वर्षाकरिता हद्दपार. प्रदीप शिवाजी कांबळे वय 32 राहणार मलाबादे शाळेच्या मागे साईट नंबर 102 सहकार नगर कोल्हापूर, 2 वर्षाकरिता हद्दपार. राजेश कृष्णनाथ कुंभार वय 51 राहणार घर नंबर 544/1 मधुवन हाऊसिंग सोसायटी महादेव मंदिर जवळ सोलगे मळा इचलकरंजी. प्रेम राजू आवळे वय 23 राहणार भाग्यरेखा टॉकीज समोर सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी इचलकरंजी, 2 वर्षाकरिता हद्दपार. सदरची हद्दपारीची कारवाई ही उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी विभाग व उपविभागीय दंडाधिकारी करवीर विभाग यांनी केलेली असून अन्य प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची सुनावणीचं काम सुरू आहे. लवकरच सकारात्मक आदेश पारित होतील. हद्दपारीची कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्ह्याचे हद्दीमध्ये आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती देण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे. महानकर न्यूज साठी संभाजी चौगले कोल्हापूर.